हे पहा मुलांनो, आज आपण या ठिकाणी अतिशय मजेदार असा खेळ खेळणार आहोत. फळ्यावर तुम्हाला या ठिकाणी 5 ते 5 ठिपके काढलेले दिसत आहे, म्हणजे 5 आडव्या रांगा आणि 5 उभ्या रांगा. आणि या ठिकाणी 2 विद्यार्थी आलेले आहेत. तर या 2 विद्यार्थ्यांपैकी एक एक जण क्रमाने एक उभी किंवा आडवी रेष मारेल, आणि ज्या विद्यार्थिनीचं चौकोन पूर्ण होईल त्या ठिकाणी ती विद्यार्थिनी तिच्या नावाचं आद्याक्षर त्या ठिकाणी लिहेल. उदाहरणार्थ खुशीने जर समजा चौकोन पूर्ण केलं तर ती त्या ठिकाणी के हे नाव त्या चौकोनामध्ये लिहेल. अशा प्रकारे जो जास्तीत जास्त चौकोन पूर्ण करेल आणि स्वतःचं नाव त्या ठिकाणी येईल तो विद्यार्थी या ठिकाणी जिंकलेला असेल. समजला नियम सगळ्यांना? सुरू करायचा खेळ? हो. स्टार्ट. नीट निरीक्षण करून रेषा आखायची आहे, जेणेकरून समोरच्याचा चौकोन पूर्ण होणार नाही. बघा, या ठिकाणी हर्षदाचा एक चौकोन पूर्ण झालेला आहे. जास्तीत जास्त आपले स्वतःचे चौकोन कसे पूर्ण होतील हे बघायचं आहे, कारण या ठिकाणी ज्याचे जास्त चौकोन पूर्ण होतील तो जिंकणार आहे. पा, या ठिकाणी एक खुशीचा चौकोन पूर्ण झालेला आहे. हर्षदा, विचार करून रेषा मारायची आहे. बघा, या ठिकाणी पुन्हा खुशीनेच चौकोन पूर्ण केलेला आहे. पुन्हा खुशीचं घर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता पुन्हा हर्षदाने तयार केलेलं या ठिकाणी एक घर. आता ही दोघं घर खुशीचे राहतील. पुन्हा या ठिकाणी खुशीने घर तयार केलेलं आहे. पहा, या ठिकाणी आता खुशीचे किती घर तयार झालेले आहेत त्या ठिकाणी ती लिहिते. खुशीचे घर तयार झालेले आहेत 11. आणि हर्षदाचे तयार झालेले आहेत 5. कोण जिंकलं या ठिकाणी?